नगर पंचायतीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपला, आता ते माजी नगरसेवक झाले. या 5 वर्षांमध्ये त्यांनी काय कमावलं काय गमावलं याचा जर हिशोब मांडला तर त्या नगरसेवकांनी त्यांच्या आयुष्यातील 5 वर्ष वाया घालवलीच, मात्र शहराच्या विकासाचीही 5 वर्ष अक्षरश वाया घालवली. खूप काही करण्यासारखं होतं, मात्र त्यांना काहीही करता आलं नाही. म्हणजे 5 वर्ष सभागृहामध्ये हेवे दावे करण्यात, भांडणात, एकमेकांची उमनीदनी काढण्यात याच्यामध्ये त्यांनी वेळ घालवला. 5 वर्षाचा कार्यकाळ आपण जर बघितला तर त्यांचा कुणाचाही कर्मचाऱ्यांवर वचक नव्हता. म्हणजे कर्मचाऱ्यांवर त्यांना वचक ठेवता आला नाही, त्याच्यामागचं कारण होतं की त्यांना आपले अधिकारच माहीत नव्हते. नगरसेवकांना आपले अधिकार काय आहे, आपली पॉवर काय आहे तीच माहीत नव्हती, आणि त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांचा फायदा झाला. कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन हे त्यांच्याकडे नव्हतं. त्याच्यामुळं व्हायचं काय, कर्मचारी सांगतील तेच ही लोक ऐकायची. अगदीच कर्मचारीच नगरपंचायत चालवायचे त्याच्यामागची कारणं अशी आहेत की नगरसेवक ज्या पद्धतीने कामकाज करत होते ती त्यांची कामकाजाची जी पद्धत होती ती चुकीची होती. मी त्यांना कुठल्याही प्रकारची कामकाजाची माहिती नव्हती. म्हणजे मी अनेक नगरसेवक बघितले की त्यांना जर कुठली नगरपंचायतीची माहिती पाहिजे असेल तर ते माहितीचा अधिकार वापरायचे. म्हणजे अधिकारीही सांगायचे की तुम्हाला हे माहितीच्या अधिकारात तुम्हाला मागावं लागेल. असे काही सीओ येऊन गेले की त्या सीओंनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची कागदपत्र दाखवली नाहीत हा तुमचा अधिकार नाही आहे, तुम्ही हे बघू शकत नाही आहेत. म्हणजे अगदीच घरपट्टी कोणाला लावली, का लावली, कशी लावली हेही नगरसेवकाने विचारलं तर त्याची उत्तरं मिळू शकत नव्हती. अशी परिस्थिती ही मवादे जेव्हा सीओ होती त्यांच्या काळातली होती. त्याच्यामध्ये काय कारण माहिती, कारण एकच, जे कोणी निवडून गेले होते ते एकतर पैशाच्या जोरावर निवडून गेले होते, एकतर पक्षाच्या जोरावर निवडून गेले होते, उभं राहायचं म्हणून उभे राहिले होते, आणि नगरपंचायतीमध्ये गेल्यानंतर नेमकं काय करायचं हे त्यांना माहीत नव्हतं. आणि म्हणून अक्षरश काही नगरसेवकांची अवस्था ही लाचारांपेक्षा वाईट झाली. काही नगरसेवक ठेकेदार झाले, ते ठेक्या मिळावा म्हणून हे नगरसेवक वाटेल त्या पद्धतीने अधिकाऱ्यांची मनधरणी करायचे. म्हणजे आपल्या इस्टिमेंटच्या आपल्या बिलांच्या फाईल घेऊन हे कर्मचाऱ्यांसमोर लाचारांसारखे उभे राहायचे. जे नगरसेवक आहेत सभापती पदावर आहेत, मात्र अधिकाऱ्यांना केलेल्या कामाची टक्केवारी द्यायचे. आणि अक्षरश तिथले जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी ते टक्केवारी या नगरसेवकाकडून मोजून घ्यायचे. 5 वर्ष एवढ्या वाईट पद्धतीने कारभार झालाय की त्याचं विश्लेषण करणं हे म्हणजे जर करायचं झालं तर खूप मोठा एक बॉम्बस्फोट होईल. हे नगरसेवक रस्त्यावर येतील अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे अक्षरशः बेइज्जत होणं, त्या बेइज्जतीच्या पद्धतीने यांनी सगळी इज्जत ही त्यांची घालून बसलेली आहे. म्हणजे 5 वर्षात या लोकांनी काय कमावलं, तर 5 वर्षामध्ये फार तर ठेके घेऊन थोडेफार पैसे कमावले असतील, मात्र या लोकांनी इज्जत कमावली आहे. ज्या पद्धतीने सोशल मीडियावर या लोकांवर टीका होते, वाडे शहराची अवस्था ज्या पद्धतीने या लोकांनी करून ठेवलेली आहे, हे सगळं जर बघितलं तर आता येणारी नगरपंचायत तरी चांगली असावी असं आता सगळ्यांना वाटायला लागलंय. कारण एखाद्या शहराच्या आयुष्यातील 5 वर्ष वाया जाणं म्हणजे खूप मागे आपण फेकलो जातो, आणि त्याचा फायदा या नगरसेवकानेही करून घेता आला नाही. म्हणजे एखाद्या नगरसेवकाला जर विचारलं की तुझ्या कार्यकाळामध्ये आठवणीत राहील अशी एखादी गोष्ट सांग की या शहरामध्ये मी खूप चांगलं उद्यान बनवलंय की ते बघायला बाहेरची लोक येत आहेत, या शहरामधलं सांडपाण्याचं व्यवस्थापन मी एवढ्या चांगल्या पद्धतीने केलंय की शहरातल्या कुठल्याही रस्त्यावर सांडपाणी येत नाही असं सांगणार एक तरी नगरसेवक मिळावं. किमान त्याच्या वार्डामध्ये तरी त्यांनी केलं असेल तरी ते अभिनंदनास पात्र आहेत.
मात्र तशा प्रकारचा कुठलाही प्रकार झालेला नाही. ज्या ठेकेदारांनी कामं घेतली, रस्त्यांची कामं घेतली, त्या ठेकेदारांना जे शहरामध्ये कुठल्याही प्रकारची इज्जत राहिलेली नाही आणि त्यांनी जी काही कामं केलेली आहेत रस्त्यांची, ती कामं आता येत्या 2 वर्षांमध्ये जर बघितलं तर ती कामं सगळी उखडलेली असतील, कारण इस्टिमेंटप्रमाणे ती कामं झालेली नाहीत. अधिकाऱ्यांना टक्केवाऱ्या वाटून आवाज करणारे, आवाज उठवणारे, माहिती टाकणारे हे सगळ्यांना मॅनेज करून यांनी ही बिलं लुटलेली आहेत. जे विकास कामं करून जर पैसे कमावले असते तर सांगण्यासारखं होतं, मात्र यांनी ती लुटमार केली आहे. आणि म्हणून येणारी जी नगरपंचायत असेल त्या नगरपंचायतीमध्ये जे कोणी उभी राहतील त्यांनी पहिल्यांदा त्या नगरपंचायतीच्या कारभाराचा अभ्यास करणं गरजेचं असतं, नाहीतर 5 वर्ष तुमच्या आयुष्यातली वाया जातात. एकाही नगरसेवकाला मी हे काम चांगल्या पद्धतीने केलंय हे सांगता आलेलं नाही, सांगता येणार नाही. त्याच्यामागचं कारण असं होतं की त्यांचा नगरपरिषदेचा अभ्यास नव्हता. आम्ही ज्या ठिकाणी निवडून जाणार आहोत त्या ठिकाणी आम्ही जाऊन काय करणार हेच त्यांना माहीत नव्हतं, आणि त्याचा गैरफायदा हा कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी उठवला. ज्यांना नगरपंचायतीमध्ये उभं राहायचं आहे त्यांनी सुरुवातीला अगदीच हे 1100 पानांचं एक पुस्तक आहे, महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी, खूप सुंदर पुस्तक आहे हे. 1136 पानांचं पुस्तक जर आपण खरोखर जर वाचलं तर तुम्हाला कुठेही नगरपंचायतीचा कारभार करताना अडचण येणार नाही. पहिल्यांदा हे पुस्तक जो कोणी वाचेल तोच नगरपंचायतीचा कारभार चांगल्या प्रकारे करू शकतो. पण होतंय काय, जी लोक अभ्यासू नाहीत, जी कधी वाचत नाहीत, जी कधी शिकलेली नाहीत, अशी लोक उभी राहिली आणि ती निवडून गेली. त्याच्यापैकी सगळेच अडाणी होते असा भाग नाही, पण शिकलेले जे होते त्यांनी सुद्धा कायद्याचा अभ्यास केलेला नव्हता. त्याच्यापेक्षा एक छोटं पुस्तक आहे हे, जर पुस्तक तुम्ही जर वाचलं, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966, नगरपंचायतीच्या सगळ्या कारभाराचे सगळा आढावा जो आहे तो हा या 568 पानांच्या पुस्तकामध्ये आहे. साधारणतः ही 1600 ते 1700 पानांची जी पुस्तकं दोन आहेत, ही दोनच पुस्तकं जर तुम्ही वाचली तर तुम्ही नगरपंचायतीवर चांगल्या प्रकारे अंकुश ठेवू शकता, तुम्ही बऱ्यापैकी तिथे कारभार करू शकता आणि तुमच्या फुटप्रिंट ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे उमटवता येतील. म्हणजे तुम्ही निवडून आल्यानंतर आपण काय केलं हे जर आपल्याला माहीत नसेल, किंवा काही वर्षानंतर आम्ही जेव्हा तिथे नगरपंचायतीमध्ये होतो तेव्हा आम्ही असा कारभार केला हे जर सांगता येत नसेल तर त्यांनी कृपया करून नगरपंचायतीमध्ये उभं राहू नये किंवा कुठल्याच निवडणुकांमध्ये उभं राहू नये. तुम्हाला पहिल्यांदा ज्या स्थानिक संस्था असतील त्यांच्या निवडणुका लढवायच्या असतील तर पहिल्यांदा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो अभ्यास आता सगळ्या उभं राहणाऱ्या जे कोण सदस्य निवडून येण्यासाठी जे प्रयत्न करत असतील, नगरसेवक होण्याचा स्वप्न बघत असतील, त्यांनी ही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी, तुम्हाला भ्रष्टाचाराला जर आळा घालायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा भ्रष्टाचाराची किंवा भ्रष्टाचार कुठे होतो त्याची माहिती असली पाहिजे. वाडा नगरपंचायतीमध्ये नगरसेवकांनी जो काही भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला तो सगळ्याच्या सगळा भ्रष्टाचार बाहेर आलाय. म्हणजे इव्हन कोणत्या प्रकरणात किती पैसे खाल्ले आणि प्रत्येक नगरसेवकाला किती वाटणीला आले इथपर्यंतच्या सगळ्या बातम्या अगदी घरोघरी पोहोचत होत्या. कारण भ्रष्टाचार करायलाही अक्कल लागते आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठीही आपल्याला अभ्यास लागतो. तो अभ्यास कुणाकडेही नव्हता. आणि मुळातच ज्यांनी भ्रष्टाचार रोखायला पाहिजे तीच लोक भ्रष्टाचारामध्ये सामील झाली, त्या भ्रष्टाचारामध्ये वाटण्यांमध्ये त्यांनी सगळ्यांनी सहभाग नोंदवला, त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना यांची अवकात कळली, नक्की हे किती पात्रतेचे आहेत ते कळलं आणि अधिकारी यांना जुमानत नव्हते. तुम्हाला अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवायचा असेल तर पहिल्यांदा भ्रष्टाचार रोखला पाहिजे. रोखता येत नसेल तर किमान ते जे काही भ्रष्टाचार करत असतील त्यावर सामील झालं पाहिजे. तर तुमचा वचक हा नगर परिषदेवर राहतो. आपण बघितलं 5 वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची शिस्त नव्हती, कुठल्या प्रकारे कर्मचाऱ्यांचं नियोजन नव्हतं, कर्मचाऱ्यांनी कोणी काय काम करावं, कोणी कधी यावं याचा कोणालाही काही थांग पत्ता लागत नव्हता. तर कारण असं की जे कोणी निवडून आलेले आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांनी जर वेळेवर नगरपंचायतीमध्ये पोहोचलं असतं, जी वेळ आहे त्या वेळेमध्ये जाऊन जर स्वतः बसले असते
तर नगर पंचायतीचे कर्मचारी हे वेळेवर नगर परिषदेमध्ये किंवा नगर पंचायतीमध्ये आले असते. मात्र नगर पंचायतीमध्ये कोणी कधी यावं, कोणी काय काम करावं याची कुणालाही माहिती नव्हती. म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे नियोजन असतं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ते नव्हतं. म्हणजे 100-150 कर्मचारी जिथे काम करतात आणि ते कर्मचारी काय काम करतात, शहराच्या विकासासाठी किती हातभार लावतात हे पाहण्यासाठी ज्यांची जबाबदारी आहे ते नगर परिषदेमध्ये कधीही फिरकत नव्हते. फिरकलेच तर तिथे त्यांची हिस्सेवारी, त्यांची टक्केवारी किंवा त्यांची कामं घेण्यासाठी त्यांची धडपड असायची. त्याच्यामुळे त्यांना कर्मचारी जुमानत नव्हते. अगदीच जेव्हा बैठका व्हायच्या, मिटिंग्स त्यांच्या ज्या चालायच्या, त्या मिटिंग्समध्ये नगरसेवकच एवढे भांडायचे एकमेकांवर की अधिकारी फक्त तमाशा बघत राहायचे, अधिकारी गंमत बघायचे. म्हणून जे कोणी निवडून जातील की जे कोणी निवडून जाणार आहेत त्यांनी नगर परिषदेसाठी अगदी सुरुवातीचे सकाळी जेव्हा कार्यालय सुरू होतं तेव्हाचे आणि संध्याकाळी जेव्हा कार्यालय सुटतं तेव्हा आपला थोडाफार वेळ तिथे दिला पाहिजे. कोणता कर्मचारी काय काम करतो याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि जर ते लक्ष ठेवता येत नसेल तर शहराची फार वाट लागून जाते. तशाच पद्धतीची वाट इथे लागलेली आहे. म्हणजे कर्मचारी नगर म्हणजे खूप चांगले आहेत. सगळ्या कर्मचाऱ्यांची मागणी होती की किमान या नगरसेवकांची भांडणं थांबली जावीत आणि कामं करून बऱ्यापैकी शहराच्या विकासाला चालना द्यावी. म्हणजे कर्मचाऱ्यांचा त्यासाठी पुढाकार होता. मात्र कर्मचाऱ्यांना ते करता आलं नाही, ते करू दिलं नाही, कर्मचाऱ्यांना शिस्त लावली नाही, कर्मचारी बेशिस्त झाले आणि एकूणच जो कारभार होता तो अत्यंत वाईट पद्धतीचा होता. म्हणून ही 5 वर्ष यांच्या आयुष्यातही वाया गेलेली आहेत. खरं तर ज्यांनी निवडून दिलं ते सगळे मतदार या गोष्टीला जबाबदार आहेत. याच्यापुढे आपण निवडून देताना जे हलकट लोक आहेत, म्हणजे इथे प्रचंड पैसा खर्च करायचा आणि नंतर तो खोऱ्याने पैसा ओढण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रयत्न करणारी जी हलकट, लाचार, अगदी अतिशाणी, हेकट स्वभावाची ही अशी जी मंडळी आहे ना, अडाणी, अज्ञानी, एकदम भ्रष्ट, ही सगळी मंडळी जी आहे या कॅटेगरीची, याच्यापैकी कोणीही तिथे निवडून जाता कामा नये. म्हणजे आपल्या वार्डामध्ये जो नगरसेवक उभा राहील त्याची कार्यपद्धती आपल्याला सगळ्यांना माहीत असते. म्हणजे हा हलकट आहे, हा लाचार आहे, हा पैशासाठी वाटेल त्या गोष्टी करणार आहे, हा बिंडोक आहे किंवा हा अतिशहाण आहे, त्याचे सगळे गुणधर्म त्या वार्डामध्ये माहीत असतात. कृपा करून ह्या कॅटेगरीतली लोक निवडून देऊ नका. कारण ती नगरपंचायतमध्ये एकदा गेली की त्या नगरपंचायतीच्या कारभाराची अक्षरश विल्हेवाट लावतात. म्हणजे 4-5 भामट्यांनी या नगरपरिषदेची कशी वाट लावली हे आपण अनेकदा ह्याच व्हिडिओमध्ये बघितलंय की हे जर भामटे निवडून गेले नसते तर शहराला एक वेगळा आकार, वेगळा उकार आला असता, एक चांगल्या प्रकारचं शहराचं नियोजन झालं असतं. मात्र नियोजनाचा कोणालाही काही थांग पत्ता नव्हता. म्हणजे हे शहर सुसज्ज असावं, या शहरामध्ये चांगल्या पद्धतीच्या गटारींचं व्यवस्थापन, म्हणजे या शहरातला कधी तो शाप असेल, म्हणजे आत्तापर्यंत गटारींचं किंवा सांडपाण्याचं नियोजन झालेलं नाही. प्रत्येक नगरामध्ये वाद सुरू आहेत, भांडणं सुरू आहेत, कारण आमचं पाणी त्यांच्या रस्त्यावर जातं, त्यांचं पाणी त्यांच्या शेतामध्ये जातं. म्हणजे शेवटचं टोक कुठं आहे गटारींचं हेच कोणाला माहीत नाही आणि कोणत्या गटारीमध्ये बिल्डरने पाणी सोडावं हेही कोणाला सांगता येत नाही. रस्त्यांचं नियोजन नाही आहे, नाही डम्पिंग ग्राउंडचं काही आहे. म्हणजे शेजारच्या नगरपंचायतींमध्ये चांगल्या प्रकारे डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था असताना, सांडपाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असताना, रस्ते चांगल्या पद्धतीने होत असताना आपल्या नगरपंचायतीमध्ये मात्र कुठेही ह्या गोष्टी पाहायला मिळत नाहीत. म्हणजे वाडा शहरामध्ये येणाऱ्या माणसाला दाखवायचं झालं की आमच्याकडे खूप चांगलं उद्यान आहे, आमच्याकडे हा खूप चांगला तलाव आहे, किंवा आमच्याकडे ही खूप चांगल्या पद्धतीने केलेली जी काही कामं आहेत ती तुम्हाला पाहता येतील असं एकही काम गेल्या 5 वर्षांमध्ये या नगरसेवकांना दाखवता आलं नाही. साधी नगरपंचायतीची इमारत ही उभी राहिलेली नाही. शासनाकडे कोट्यावधी रुपये या इमारतींसाठी पडून आलेले असताना त्याच्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे 5 वर्षात साधी इमारत निधी जो असतो तो मंजूर करून घेता आलेला नाही. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये वाडा शहरातील नागरिकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळालेलं नाही आहे. म्हणजे कोका कोला सारख्या कंपनीने 5 वर्षापूर्वी
फिल्टर प्लांट दिला होता, शुद्ध पाणी करून शहरामध्ये पुरवलं जाणार होतं. 5 वर्ष संपलीत, यांना तो फिल्टर प्लांट अजून सुरू करता आलेला नाही. याला सगळ्या गोष्टीला जबाबदार जसे नगरसेवक आहेत, तसेच आपली जी जनता आहे, ज्या जनतेनेही ज्या पद्धतीने हे सगळे नगरसेवक निवडून दिले, ती जर सगळी पद्धत जर बघितली, तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार हे मतदार आहेत, आम्ही लोक आहोत असं सांगण्याची वेळ आलेली आहे. आणि ही जर चूक सुधारायची असेल तर आपल्याला अभ्यासू, चांगलं काम करणारी, जे कुठलाही वाईट स्वभावाची किंवा या शहराबद्दल आस्था असणारी, प्रेम असणारी अशी लोक जर निवडून दिली, तर पुढच्या 5 वर्षामध्ये हे शहर विकसित होईल, नाहीतर शहराच्या आयुष्यातली पुन्हा 5 वर्ष ही वाया जातील.